व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अशा कुलवधूंनी देवीची ओटी भरून नमस्कार करून पालखी खालून जावे. थांबा, पहिला मान देशमुखांचा, माझ्या सुनेचा. अगं मिस्ती बघत काय उभी राहिलीस? कोमल वहिनींना समजी रीत भात नीट समजावून सांग. काय चुकलं तर देवी कोपायची. कोमल वहिनी आहो, आजची संधी 4 वर्षातली एकदाच येते. चल थांबा. पहिला मान पाटलांचा आहे, गावच्या लेकीचा, माहेर वाशिनीचा. देशमुखांच्या आणि देवाच्या मध्ये कुणीही पडू नये. देवाच्या नामच्या मध्ये बी कुणी येऊ नये. चाल ग बोरी, काय पूजा? म्या बघते कोण अडी उतरते. एक मिनिट अक्का, म्या काय म्हणतो की दोन्ही बी खानदानाचा मान मोठा आहेच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा मान देवाचा आहे. तर मला असं वाटतं की या दोघींनी बी मिळून पालखीची पूजा करावी. कोमल ताई तुम्ही या पुढं, ताई तुम्ही पण या पुढं. देवीची पालखी ज्या ज्या सौभाग्यवतीने ओलांडली त्या त्या सौभाग्यवतीला मूल झालं नाही असं झालं नाही. अपवाद फक्त देशमुख घराण्याचा. हा श्रीमती सुहासिनी देशमुख यांचा ऐतिहासिक वाडा. हे शूरवीर लिंबाजीराव देशमुख यांनी रणांगणात विजयाच्या अनेक पताका फडकावल्या, पण वंशाची पताका फडकवण्यात अपयशी. मग यांनी दत्तक घेतले ते हे पिराजीराव पाणीदार डोळ्यांचे. यांच्या तुमचं पाणी पळालं, पण मूल काही झालं नाही. हे भोळे मल्हारराव यांच्या तोंडावरूनच यांचं कर्तृत्व कळतं, आणि हे त्यांचे दत्तक पुत्र तात्याराव. रागीट स्वभाव, मग काय सगळ्याच घोटाळा. आणि हे वामनराव यांचं फोटोतल्या वयातच लग्न झालं, आणि हे लेमनराव यांचा कधी टिकावच लागला नाही. आणि हा घराण्याचा 7वा दत्तक पुत्र मुकुंदा देशमुख. पाहूया आता हा काय दिवे लावत होते. सांगितलं ना ते एक नाटक होत. नाटक होत म्हणे नाटक,
तुम्हाला काही झालं असत म्हणजे? अगं, चुकून सयाजीच्या खांद्यावरचा पाय सटकला त्यामुळे फास बसला. पण मी म्हणते हे नाटक करायचंच कशाला? आईसाठी. वैतागलो वैतागलो मी या सगळ्याला. आता मूल होत नाही ही का आपली चूक आहे का? आपण काय प्रयत्न करत नाही का? पण नाही हो, ठीक आहे, नाही होत. तिला आपल्या वाड्याचा इतिहास माहिती आहे ना सगळा. तरी पण का का जबरदस्ती करते? मुकुंदा, रागावलास? अरे पण हे सगळं मी आपल्या कोमलसाठीच करते ना. वांसपणाचं जे दुःख मी भोगले ते कोमलच्या वाट्याला येतं का म्हणे? आणखी जर तुला काही झालं ना तर तुझ्या आधी तुझी आई देवाघरी गेलेली असेल. आई चला आता झोपायला चला, उद्या सकाळी लग्नाला जायचंय ना. बाब्या, आज या घरात खेळतोयस, उद्या त्या वाड्यात राजकुमार म्हणून खेळणार आहेस. राजकुमार होईल तर होईल, हो रे घरात घ्या गिळा. रोज तुमच्या ते देणं करा ना, तुम्ही घरात नाही नाही सांगून कट्टळले मी. अगं वाईट जरा दामानं घे, नुसती बाड 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 बाड. एकदा का त्या वाड्यात आपल्या बाब्याला दत्तक दिला कि संपल सगळं आपलं. काय सपल हो? वरी झाले रामायण ऐकते तुमच सपल म्हण. ती म्हातारी ऐकणं झाली, दत्तक नको म्हणते. नशीब दोन्ही बी तुमच्या तोंडाने बोलताय, एकदा या बाजून आणि एकदा त्या बाजून. बोलत काय करून मी धावतो. उद्या त्या शिंदेच्या लग्नात आकान पाटलीन दोघी बी येणार, बघ मी काय करतोय. नमस्कार अक्का साहेब. नमस्कार. अगं बाई, तू प्रीती ना ग इनामदारांची? अगं पण लग्न कधी झालं तुझं? झाली, 2 वर्ष झाली. हो का? कळलंच नाही आम्हाला. काय मुलबाळ वगैरे? नाही अजून. नाही का? लवकर द्या पेढे. अहो पाटलीन बाई, काय हो? ती आपका देशमुख विचारत होती तुमच्या सुनेला पार का होत नाही. काय हो देशमुख बाई, लई पेरमान चौकशी चालली आमच्या सुनची. पाटील आणि देशमुख घराण्यात आजपर्यंत कधी इस्तव गेला नाही आणि आज एकदम पेरमाचा पाऊस. ही तुझी सून आहे? मला माहित नव्हतं. अस मग अजून लग्नाला 2 वर्ष झाली तरी पोर होत नाही तुला, याची चौकशी करील होतीस? पण मला तसं म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं तुला? सावताचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असल्या देशमुख खानदानाची तू? अगं गेल्या 7 पिढ्यात तुझ्या खानदानात एक पण पोर जन्माला आलं नाही असल्या देशमुख वाजोट्या खानदानची तू? आणि माझ्या सोनाला विचारतेस अजून पोर कसं झालं नाही म्हणून? हे बघ, तू जरा जास्तच बोलतेस. हा मग काय भीती आहे काय का मला कुणाची? जा तुझ्या पोराला इच्छा त्या नामात पोराला, तुला पोर कसं होत नाही ते. जा तुझ्या त्या वांजोट्या सुनाला विचार तुला पोर कसं होत नाही ते. आणि मग पोर झालंच ना तर मग माझ्या येऊन सुनाला विचार का ग बाई अजून तुला पोर झालं नाही. मुकुंद मुकुंद, काय झालं? या बाईला आवर नाही तर मी काहीतरी करेन. आई काय करशील ग? माझं तोंड बंद करशील? काहीच तोंड बंद करशील? काय समजायचे तोंड बंद करशील? हा ठरवलं ना तर ही सुहासिनी देशमुख काहीही करू शकते. अस जास्त काही करू नकस, कस तुझ्या पोराला 1 वर्षात पोर कस होईल ते बघ. जमल का? स्वीकारलं तुझं हे चॅलेंज मी स्वीकारलं पाटलीन बाई. 1 वर्षाच्या आत जर माझ्या सुनेला मूल झालं नाही तर मी माझा वाडा विकून मुंडण करून काशीला निघून जाईन. आणि जर 1 वर्षाच्या आत माझ्या सुनेला मूल झालं तर मी सुहासिनी देशमुख याच लोकांसमोर तुझं मुंडण करेन आणि तुला काशीला पाठवेन.
तेव्हा आजपासून दिवस मोजायला सुरुवात कर. आता भेट होईल एका वर्षानंतर. तू कशाला काळजी करतेस? जे एवढ्या वर्षात झालं नाही ते असं शपथ घेऊन एका वर्षाच्या आत घडते वय. अवतारी बी चल. आई तुझी ही प्रतिज्ञा मोड बघू. मुकुंदा तू तुझ्या आईला कधीपासून ओळखतो? लहानपणापासून. काय माझ्या काही बदल? जशीच्या तशी आहेस. मग एका घमेनखोर बाईसाठी मी माझं नाक कापून घेऊ म्हणतोस? बर मी काय म्हणतो आई, आपण तुझ्या प्रतिज्ञेत थोडा असा बदल करूया का? कोणता? आता 7 पिढ्यांचा इतिहास मोडायचा म्हणजे थोडा वेळ लागणारच. त्या पाटलीन बाईला आपला मुलगाच बघायचा ना, आपण एक दत्तक घेऊ. काय ड्रायव्हर गाडी थांबव. अगं आई कशाला थांबवते गाडी? उतर. अगं पण ऐक माझं. उतर खाली. अगं पण पण माझं ऐक ना जरा. खाली उतरवते. चल तू पण उतर खाली. माझं काय चुकलं? नंतर भेट मग सांगते. उतर खाली. अगं आई आई. अगं तू आम्हाला सोडून एकटीच घरी जाणार? काशीला जाणार, मुंडण करणार आणि मग येणार. छे छे ते वाईट दिसेल असं हिला म्हणायचंय. परत आल्यावर तुझं मुंडण करते ते चांगलं दिसेल. ड्रायव्हर चल. आई 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 जरा वेळ बसतो ना. जरा वेळ आई आई जरा वेळ. प्लीज प्लीज असं करू नको. आई 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 आपली काशी करून काशीला गेली की काय? मेलो. अरे चा थांबली. रिवर्स गिअर. कमाल झाली. उभ्या आयुष्यात पहिल्यांदा असं घडलंय. आले रे बाबा. ये ये आई. मुकुंदा मला वाटतं आपण कार्यक्रमात थोडासा बदल करावा. तुला वाटतं ना? चला सुटलो. कवडापूरच्या तुझ्या मामाला बोलवून घ्यावं. त्यापेक्षा मी एक काम करतो. मी स्वतः चालत चालत काशीला जातो आणि मुंडण करून घेतो. चांगलं दिसणार नाही ते. आई तू पण. मी ठरवलंय काहीही झालं तरी मामाला बोलवून घ्यायचंच. आता बोल. तुझं ठरलं ना? होय. मग काय बोलायचं? हे मामा कोण आहे? डॉक्टर. पेशंटच्या शोधात असलेला आयुर्वेदिक डॉक्टर. मस्करी त्यात त्याच्या घरी दांगा कर नका. अरे पडशीला हळू. ओरा आहेत कदवाड. अरे तुझ्याच प्रचंड फॉल्ट आहे रे. तुला अस्थमा झालेला आहे. तुम्हाला कसं कळलं? मला कसं म्हणजे डॉक्टर आहे मी. येणार काय? हे बघ या गोळ्या घे. 2 सकाळी 2 संध्याकाळी. आलं लक्षात? पैसे. अरे तुझं बिल किती झालंय? 30 रुपये. अरे माझ्या या गोळ्याचे 35 रुपये. 5 रुपये तुला ठेव. चल चल आधी मुलांना वाट बघू. बंद ठेव ती काकडी खाली. आजपासून काकडी बंद. का बर काकडी का बंद? त्याच काय झालं अक्का? याने काकडी बंद केली ही झाली चिंगी. अरे हो खरे श्रीरामा. आमच्या यांना काकड्या खूप आवडायच्या. तेव्हाच कांदी सांगितलं से ही वेळच आली नसती ना. अगं अक्का तवा डॉक्टर कुठं झालो तुम्ही? बोंबलत हिंडत होतो वन वन. पण काळजी करू नको. देर आहे दुरुस्त आहे. मामा आता काय काय आणि कसं कसं दुरुस्त करणार आहेस तू? बस तेच म्हणते मी. 5 झाली आता बस. मी जेवण बस म्हणलं. अक्का मुख शुद्धीसाठी विडा कुठे ग? नवरी नट.
फुटली कारबाई सुपारी फुटली। बाबा रामा सुपारी काय कात्रत बसलास, या वाड्याची लाज आता तुझ्याच हातात आहे बाबा। अक्का तू काळजी करू नको, आता मी आलोय ना, 9 महिने त्याच्या पाळण्यात बाळ नाही खेळायला लागलं तर नाव बदलून ठेवीन। माझच ना। अरे बाबा मग काय माझं। मुकुंदा नाडी बघू तुझी, लिंग्याला इलॅस्टिक आहे मामा। 5 विनोद करू नको, ही नाडी बघू हाताची। हाताची होय। अरे मुक्या तुझी नाडी कडक कशी काय रे एवढी? मामा ते कड आहे, कडाला सरकाव ना ते। अक्का याच्या अंगात हीट जास्त आहे, हीट कमी केली पाहिजे। कोमल तुझा हात बघू। अग काय भविष्य बघायला उभा आहे का? मी नाडी दाखव। अरे हिची नाडी कुठं आहे? मामा पेटी काय वाजवतोय? अरे ती बांगडी बाजूला घे ना। अक्का तुझी सून आहे आणि मी काय भयंकर, म्हणजे अशक्त झाली, त्राण उरले नाही शरीरात हिच्या, काळजी घ्यायला पाहिजे हिची। आता मी आलोय, टेन्शन घ्यायचं नाही। माझा पहिला पेशंट 72 वर्षाचा होता, सगळी दुनिया फिरला, डॉक्टर वैद्य हकीम सगळीकडे बोंबलत हिंडून आला आणि शेवटी माझ्याकडे आला। पाहिलंस? आणि मला म्हणला डॉक्टर मला मरण द्या, डॉक्टर मला मरण द्या। मी त्याची इच्छाच पूर्ण केली, 3 महिन्यात आटपिला त्याला। काय कॉन्फिडन्स आहे मुकुंदा? तो कॉन्फिडन्स आजही माझ्यात आहे मामा। तुझ्या त्या कॉन्फिडन्सच्या ताटात माझ्यासाठी आता काय वाढलंय? कांदा। भारी दमान हो द्या दमान हो द्या। बाई 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 बाई, यांचा इशार तरी काय आहे? काय कांद्याचं बाजार बिजार मांडायचा का काय? ए मंगले तुला दू म्हणलं की दू व्हायचं, काय लोन तर विचारायचं नाही। ए मुकुंदा चला कांदा। चालं माझं काय फॅन्टास्टिक नशीब आहे, स्वतःच्या मरणाचं सामान स्वतःच घेऊन चाललो। मुक्या मामा तू मुकुंदा देवाचं नाव घ्यायचं आहे कदमात पिऊन टाकायचं तारखला। नको मामा नको, दार नको ना मामा, बोरगा पाहिजे ना। हो कांद्याचा नको, माझा पाहिजे। तुला होईल ना, घे शाबास पिऊन कांदा सुटल वांदा। ए तुला काय झालं असायला, मंगली तिचं ताट भरून ठेवलंय चार तिला। ए घे मुकुंदा। नको मामा नको, हा शेवटचा ग्लास आहे घे हा। मामा जर हा ग्लास मी प्यायलो ना तर खरंच शेवटचा ठरेन, जाईन मी मरेन। लवकर लवकर, अरे सांडू नको जोंबल, सांडू नको जोंबल। अरे मामा काय करतोय? मुक्या सांभाळून। अरे मामा काय करतोस का? अरे बाबा तुझ्या शरीरातली हीट कमी करावं लागेल मुक्या, त्यासाठी बर्फासारखा दुसरा इलाज नाही। झाली उपाय माझा, माझ्यात आणि श्रीकृष्णात एक साम्य आहे मामा। कोणचा? दोघांनाही सेम मामा मिळाले। अरे बाबा त्यो मामा मुलांना मारण्यासाठी प्रयत्न करत होतो, यो मामा मुलाला जन्म देण्यासाठी प्रयत्न करतोय। मुक्या बर्फ घे अंगावर, अंगावर घे, अंगावर घे, इथे नको ठेवू रे। सांगितलं समजा ध्यानात ठेव, आणि लाजत बिजत बसायचं नाही, समजलं का? अगं पाच पोराचा अनुभव आहे मला, तुझीच नाही। आज अशी दिसतेस अशी दिसतेस, आज राजच्याला तुझा नवरा नाही झाला भवरा, तर नावाची मामी नाही, समजलं का? हॅपी हॅपी। काटे नहीं कटते दिन की रात कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहती हूँ I love you I love you। कोई
कमल तू काय घातलंय नाही घातलंय काय 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 केलंय काय 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 मी सौंदर्याचा ॲटम बॉम्ब आहे माझ्या अंगा अंगात रोमा रोमा आग लागली विझवते तिकडे इथे मामाने माझा हिमालय पर्वत केलाय शरीराचा प्रत्येक अवयव नको तेवढा आखडला असा झालाय मला चादरी बाहेर काढू नको चादर दे असं काय करता काय करता एकदा बघा तरी माझ्याकडे किती तयार होऊन आली मी सारी लाईन व्यस्त आहे चुकलो थंडीमुळे सुस्त आहे कृपया कल दोबारा कोशिश करे हा प्लीज मला चादर दे नाहीतर आता मी वितळेन यमुना जळी खेळू खेळ मुकुंदा माझा मुकू कुठं गेलास रे आईला हा पेशंट पण पळाला का काय पण हे बेन पळून पळून पळणार कुठ मामा पकडला रे शेवटी लहानपणीची लापना छपनी खेळण्याची सवय गेली नाही वाटत अजून तुझी मामा वैतागलो रे कांदा झाला बर्फ झाला आता कुठल्या विषयाचा प्याला माझ्यासाठी घेऊन आलास तू मुकुंदा आज विषय नाही आणि प्यालाही नाही आज जिम मामा दोन मारले की एकच मोजतोस काय 25 झाले आणि 15 काय मोजतोय मामा टाइम प्लीज दे ना 22 23 बाबा ए चल 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 अरे पाय मजबूत होती दोरी बस हे चल अगं काय गोरटतीस एक मिस्त माझ अगं उठू नको मालिश केल्यामुळे अशी ताकद येईल काय बी काळजी करू नकोस मी आहे ना याचा फायदा तुला नंतर कळाल खाली मला वर येऊ दे नाही तर माझी एक्सपायरी डेट येईल मुकुंदा तुला सांगतो मी आज खरा मर्दय सीधा खाऊ मामा मला वर येऊ दे नाही तर मी वर जाईन नाही नाही बघ मुकुंदा तो बघ पहिलवान त्या पहिलवाना बरोबर पेच लढव जा जा मर्दा जा दाखवून दे त्याला दाखवून दे माझ्या गप्पू त्याच्याकडे घाबरू पटो डोळे घा नको काय आज मला त्याची खूप गरज आहे त्याशिवाय मला झोप नाही येणार दे ना दे ना नाही आज मामीने मला तुडव तुडव तुडवली मामाने तर आज माझी वाटच लागली योगा आणि व्यायाम करून मुलं होतात नवीन शोध बघतोय अरे करतो खरं उभा राखी हलतोय किती मी कुठं हलतो तू चालवा लागली हलवा लागली म्हण कशाला मारायला लागलीस ग माझ्या धोनीला धोनी म्हण धोनी वागतोय सेवाक सारखा ए नको बाळा तसं करू फार बॅटिंग करत जाऊ ने मुकुंदा अग माझ्या भाच्याला तयार करण्यासाठी मी काही करू ए हार्ट अटॅक ना मेना असतो आता शोधू नकोस मामा मी जिथे लपीन तिथून तू शोधून काढतो म्हणून मी स्वतः हजर झालोय येस काय आज काय मेन्यू आहे काय घालणार आहेस माझ्या नरड्यात आता अरे आजचा मेनू वेगळा आहे भुनिंबाद क्वात कुट जारिष्ट महा सुदर्शन चंदना सव अर्थात
आत्म उद्दीपन कामोत्तेजक रस ग्रहणार्थ गमन करी म्हणजे आपण माझ्या औषधोपचाराचाच भाग आहे पण औषध जरा झाली मै देवा मुकुंदा यस मर्दासारखं सगळं करायचं तू मर्द आहेस त्याच्या आधी वातावरण तयार कर बायकोला खुश कर स्वच्छता सुगंध असला पाहिजे वेळ घे गडबड कर नको जिंकून ये जा ए इकडे नको इकडे खाईये इकडे लट होईल इकडे जा शाबास मंगल कुठं झोपलेस गा हा
कोमल हाय काल रात्री आवाज कसा झाला ग काल रात्री अहो आई तो पलंग आहे ना त्याच्यावर पलंग 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 अग अग काही नाही काल रात्री आम्ही पलंगावर झोपलो होतो ना मला रात्री स्वप्न पडलं हो हो कसलं रे तेच आठवतोय आम्हाला मुलगा झालाय आणि त्याचं बारसं होतंय अग बाई त्या बारशात नाही का म्हणतात कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या हे काय औषध आहे का प्रसाद आहे हा बरं बरं घेतो असं चालत चालूच होत ते चालू असताना मी मध्ये एकदा गोविंद घ्या म्हणून खाली वाकलो तर गोपाळ येई ना म्हणून बघतो तर गोपाळ कुठे तर गोपाळ हवेत पडेल म्हणून त्याला झेलायला म्हणून झेप घेतली पलंगाच्या खाली पडलो आणि आपटलो तुझ्याच्याने ना काही होणार नाही हो अग सगळ्याच गोष्टी आईला सांगायच्या नसतात ना सगळं कसं सांगायचं याच्यातला एक डॉक्टर पेटलाय नुसता सकाळीच रानात गेलो होतो आणि ज्या गोष्टीचा इतके दिवस शोध घेत होतो ती मला मिळाली पांढऱ्या जास्वंदाची मुळी अरे ह्याचा एकदा लेप उगाळून चाटण तू घेतलास कि मग आव निघाल्याचा कुठं तुम्ही तो मुकुंदाचा मामा आलाय ना मामा येऊ दे की आता तो काय देशमुखांच्या सात पिढ्याचा इतिहास बदलणार आहे वय बदलणारच आहे तो बदलणार समऱ्या गावात पांढऱ्या जास्वंदीची मुळी शोधायला लागलाय त्या मुकुंदाला पोर झालं म्हणजे बसा बोंबलत पांढऱ्या जास्वंदीची मुळी मालती ह्यो तले जालिम उपाय आहे काहीतरी करायला पाहिजे भगवान की कृपा से दवा मिळेगी हर बिमारी की दवा मिळेगी दूर करने की दवा मिलेगी आपका जिंदगी अच्छा बनाने के लिए दवा मिलेगी आइए आइए भाई साहब आइए बोलिए एक ऐसा मुड़ी दिखाओ जो लगना मांगता एकदम जासवंदी सरी का लेकिन निकलना भलसा चाहिए साहब जी यहाँ का कोई दवा कोई भी मुड़ी ले लो भलता ही चे कोई भी मुड़ी आपको जासवंदी जैसी ही दिखेगी आईला यमुळ्याने औषध खाऊन मामानं पोटाचं जवळजवळ हॉस्पिटल केलंय आता बघूया कशा मुळे आणि औषध खायला घालतो मला काय वा सापडले का अग तू शोध ना तिकडच्या खोलीत काय झालं ठीक आहे सापडले श्रीरामा असं कसं नाही मिळणार तू अगं काहीतच ठेवली होती ग मी कुठं गेली असं गायब झाली असं काय माहित काय झालं मामा अर्ध्या सोंदाची मुळी शोधायला लागलो मुकुंदा काय ती मुळी सापडत नाहीये शी अरे मामा ती किती महत्वाची मुळी आहे ती जर मुळी मिळाली नाही तर मला मुळी होणार नाही मूल होणार नाही खरं इरवी तर माझ्या औषधापासून तू लांब लांब पळत असतोस आणि आज कशामुळे मुळी 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 करायला लागलास मामा मुलं व्हायला नको का राम 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 काय मुळी शोधताय ना अरे काय सगळ्या गाव भर बातमी पसरली का तुला कसं कळलं रे नाही म्हणजे माझी बायको मला म्हणली
ही घ्या मुळी. सयाजी चांगलं काम केलंस, नाही तर माझा दिवस व्हायला गेला असता रे. काका ही घे मुळी, धर जपून ठेव. अरे काय या मुळीचा मायमा आहे बाबा. माझ्या पाचव्या पेशंट वर मी या मुळीचा प्रयोग केला होता. एका वर्षाच्या अंतरात 2 लेकरं झाली त्याला. कोण असेल तो पेशंट? कोण कोण असेल? कोण? अरे मीच आहे. मुकुंदा पटकन आकर आकर. अरे तुला लेकरू व्हायचंय ना मुकुंदा. कोमल आकर, कोमल आकर, पटकन आकर. सांगितलं होतं जावा. आता आनंद लुटा. चला 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 कामाला लागा. चला सगळे माझ्या राशीला पुजलेत. मामा तर आहे. आता तो सयाजी पण तुझ्या बरोबर आला आहे. तुम्ही काय माझ्या बरोबर बेडरूम मध्ये येणार का? तुम्ही खेळा. चांगलं काय झालं कडे सांगत नव्हते मी. पटकन काय हेडबी लागले का? बाद झाली ना. अरे पुरी क्रिकेट टीम तयार करायची. भारत पाहायला लागलाय. जावं तिकडे. तुझ्याशिवाय कुणीकडे जाणार? दूषित हवामानामुळे 2020 रद्द करण्यात आलेली आहे. अजून झोपल्या. काय नरडा आवळी ती काय मेलो असतो ना मी. अव तुमच्या औषधाचा परता बघा. चला काय झालंय? चला आणि बघा. माझ्या औषधाचा प्रताप दिसला रे. काय रे मुकुंदा, पेढे का बर्फी? अरे श्रीराम, कसलं औषध दिलं तू माझ्या लेकाला? बघ काय झालंय ते. काय झालंय? नाही गुरगुले होतात. नाही करत. काय झालं? काय झालं? तुझ्यामुळे मामा, तुझ्या माझ्यामुळे कस काय? तू जर ही मुळी दिली नसती तर ही गोळी आली नसती. अरे माझ्या औषधाचा कधी इफेक्ट होत नाही, तो साईड इफेक्ट कस काय झाला? चला पण साईडला का होईना इफेक्ट झाला. पण मुळीमध्ये काहीतरी गडबड होती का? असू द्या. फार दुखतय का? कस असतंय अक्का की काही काही येळेला हळूहळू निस्ती दवादारू करून काही गोष्टी घडत नसत्यात. आता म्हणजे बघ की 7 पिढ्यापासनं काय 7 पिढ्यापासनं एखादी गोष्ट का घडत नाही याचा विचार करायला नको का? म्हणजे आता सगळेच बाई आणि बापे काही वांज नव्हते ग बरोबर की नाही अक्का? मग अशी गोष्ट घडे एवढा का येळ लागला याचा विचार बी व्हायला पाहिजे. काय ते स्पष्ट बोल बाबा. म्हणजे अक्का कसं आहे की आपल्या घरावर कुणीतरी करणी भानामती चेटूक केलेला असतंय. म्हणजे ग्रह तारे खराब असतात. आता त्यांची शांती केल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. अरे पण मी असल्या कोणाकडे कधी गेले का? हे असलं काही असतं हे माहीत सुद्धा नाही आम्हाला. मला माहिती आहे की एक साधू पुरुष. काय नाव त्यांचं? शरद जोशी. मग उद्या जाऊया बाबा त्यांच्याकडे. नक्की. म्हणजे कसं आहे का तू काहीतरी असं असतो म्हणजे मुकुंदाच्या मुळावर उठलेली ही सयाजी नावाची मुळी होय. तुझ्या आईचा टाकले हल्ला. अरे स्वामीजी जे काय असेल ना ते स्पष्ट स्पष्ट सांगा. हा काही स्वीकारण्याची तयारी आमची. आम्ही ती कालच केलेली आहे. मी ती मनाची तयारी कालच केलेली आहे ना. अक्का साहेब दोन्ही पत्रिका मी नीट तपासून बघितली. पत्रिका जुळतच नाही तर मूल होणार कसे? असं कसं होईल स्वामीजी? तुम्ही नीट पहा ना. मी नीट तपासूनच सांगतोय. एका डोळ्याने बघताय, दोन्ही डोळ्याने बघा ना. तरी तेच. नाही नाही यावर काही उपाय नाही का? उपाय होईल विलंबाने होईल, काही वर्षाने होईल. चालेल होईल. चालेल म्हणजे काय? होणार हे महत्वाचं नाही का अक्का? नाही 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 नाही. माझ्या मुलाला मूल या वर्षातच झालं पाहिजे. काहीतरी उपाय सुचवा स्वामीजी. बघा तुम्ही मागाल ती दक्षिणा देईल मी. आहे दत्तक घेणे. नाही नाही नाही. मी मूल दत्तक घेणार नाही स्वामीजी. काहीतरी दुसरा उपाय सुचवा. अगं
दत्तक घेण्याशिवाय दुसरा उपाय कुठला असणार त्यांच्याकडे? काय नाही म्हणजे नाही. स्वामीजी, जर तुमच्या उपायाने माझे वाड्यात मूल खेळलं ना, तर मी तुम्हाला सोन्यानं मडवेन. आहे 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 दुसरं लग्न करणे. नाही 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 नाही, दुसरं लग्न नाही. मुकुंदा, अशी कुठे अट नाहीये की मूल कोमलचंच हवं. माझ्या मुकुंदाचं मूल वाड्यात खेळलं पाहिजे. मग ते पहिल्या बायकोचं असेल किंवा दुसऱ्या बायकोचं. स्वामीजी स्वामीजी, तुम्ही उपाय सुचवला, धन्य आहात तुम्ही. चला हो स्वामीजी, तुमची समाधी बांधतो, आपलं देऊळ बांधतो तुमचं. अरे आता काय करायचं? अक्का काय झालं? दक्षिणा द्यायची राहिली त्याची. तुम्ही पुढे, मी आलोच दक्षिणा देऊन. दक्षिणा देतो आता याला. दक्षिणा मिळणार, सोने मिळणार. आता तुम्ही दक्षिणा द्यायला आलात? हो, त्याच्यासाठी आलो मी. धन्य धन्य. नाही नाही, तुम्ही काय सांगितलं मला सांगा जरा. ठरल्याप्रमाणे सांगितले ना. हा हा, म्हणजे विलंबाना आपत्य होईल असं सांगायचं ठरलं होतं ना. मग त्याच्या पुढचं आगाऊपणा दत्त घ्यायला कशाला सांगितलं रे? दत्त घ्यायला कशाला सांगितलं? लग्न करायला कशाला सांगितलं रे? नालाय का करशील? करशील असं सुजलास काय लगेच? तुझ्या आईचा कुडमुडे हल्ला तिकडच. कशाला आला? दक्षिणा द्यायला. खरंच दक्षिणा देणार? करा जरा थोबा इकडे करा. लग्न करायला सांगताय, दुसरं लग्न करायला सांगताय. आयुष्यभर यांचे उपाय सहन सहन करून शकलोय, आता तुम्ही तिसरा उपाय लग्न करायला सांगताय. सांगाल सांगाल परत सांगाल. गेलं वाटत. इथे तुझा बाप मागे. पुन्हा कुणाला सांगितलं असं बघ. तुम्ही एक्स्ट्रा दक्षिणा द्यायला आलात ना? दक्षिणाच द्यायला आलो. मायचा ज्योतिष तुझ्या दक्षिणा. काय रे, काय सांगितलं होतं तुला? दत्तक द्यायचं असं ठरलं होतं ना, मग दुसरं लग्न करा असं तुला कुणी सांगायला सांगितलं? नुसतं करतो. ते गेले ते गेले, हाती सुजणे आले. आई, मला माहितीये. मी तुझ्याशिवाय. तुम्ही माझ्याशिवाय जगू शकत नाही, मला माहितीये. आणि मला हेही माहितीये की तुम्ही आईंशिवायही जगू शकत नाही. आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले, लहान होतो, काही कळत नव्हतं. कदाचित कुठल्या तरी अनाथ आश्रमात वाढलो असतो. आईने इकडे आणलं, पोटच्या मुलासारखं वाढवलं, खूप प्रेम. मग त्यांची इच्छा आपण नको का पूर्ण करायला? नाही ग, माझी इच्छा नाही. हे बघा, माझं ऐका, तुम्ही हे लग्न करा, चौथीचं का असेना, मूल तर तुमचंच असेल. एका बाळाच्या येण्याने हे घर जर आनंदी राहणार असेल ना, तर मला आणखीन काय हवं? Oh, my God.
काय झालं रे बाळानं रडारडी कमून चालली? मामा हा आई माझं दुसरं लग्न करते इतकंच ना? मामा हा जोक नाही आहे. अरे मी पण जोक नाही करत आहे बाबा. अरे मामा है तेरा टेन्शन नाही लेने का. अरे दिमाग बहुत चलता है अपना. माझ्याकडे मस्त आयडिया आहे. कुठली? बाळा जरा बाजूला सरक ते का. शुभ रात्री. तुम्हाला सांगतो आमचा मुकुंद 18 लक्षणीय मुलगा. एकदम निर्व्यसनी. सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही त्याला. डोळे बघा कसे गरीब गाई सारखे. बघितली बघितली. अहो देशमुख घराणं आहे तुमचं. बोट दाखवायलाही दुर्गुण मिळणार नाही. कधी कधी म्हणजे नेहमी नाही हा सिगरेट ओढतो ओढतो ओढतो. खोटो कशाला बोलायचं आपण. हा पण कधी कधी एरवी मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. सिगरेट ओढतो. आका तुम्ही तर म्हणाला नाही नाही नेहमी नाही ओढत सिगरेट. कधीतरी अगदी दिशी प्याला तर ओढतो. म्हणजे दारू पण पितात. आता तुम्ही तर नेहमी नाही. मित्रांनी जर कधी मला डान्स बार मध्ये नेलं तर ओढतो पितो. एरवी मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही पितो मी. घ्या डान्स बार म्हणजे मुजरा ना. हो आता तुम्ही तर म्हणाल. बाबा आजकाल ना मुली सुद्धा पब मध्ये जातात दारू पण पितात. तेच तर म्हणलं ना मी. नेहमी थोडी जातो डान्स बार मध्ये. कधीतरी अगदी जुगारात हारला तर जातो. नाहीतरी एरवी डोळे बघा गरीब गाई सारखे. डोळे बघा म्हणजे जुगार पण खेळतात. काका नेहमी नाही हो. कधी जेव्हा मला वेळाचे झटके येतात ना तेव्हा जुगार खेळायला जातो. एरवी सगळी व्यसन आहेत पण सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही मला. हा वेळाचे झटके येतात. बाबा अहो आजकाल प्रत्येकाला कसला ना कसला तरी वेळ असतोच. तेच तर म्हणलं ना मी. सिनेमाचा नाद आहे त्याला. सिनेमाच्या अंगात विविध नट येतात. बघा आला झटका आला झटका आला. टंग टंग. अरे ओ सांभा. अहो मी सांभा ना. मी तिचा बाबा. जरा थांबा. अहो त्याच्या अंगात आता आमजद खान आलेला आहे. हे बघा आता त्यांनी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर जर नाही दिलं तर पट्टा काढूनच मारतो तो. अरे बापरे मामा पट्टा नाही. मक्का पाणी सुद्धा मारतो. कितने आदमी थे? काय पोरी तुला विचारलं ना सांग पटकन उत्तर. चहा होती तोंडावर तुझ्या. बरं दोन जयर बिरू. नाही जय बिरू नाही. संदीप और प्रकाश. मागच्या गल्लीतला संदीप आणि वाण्याचा प्रकाश. पुढच्या गल्लीतला कोण भेटलं नाही बघ मामा. चला अक्का असल्या चवचाल पुरीला आपलं हे गरीब लेकरू द्यायचं. अरे तुम्हाला काय अक्का 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 चादर घेऊन जा घाला पुन्हा तुमच्या किटली. अहो पण माझं ऐका. ऍक्टिंग करतायत ऍक्टिंग. मी हे जे सगळं करते ती सगळी मस्करी वाटते का तुला मुकुंदा? का खोटं सांगत होता त्यांना? तू दारू पितोस जुगार खेळतोस बायका नाचवतोस आणि तू 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 सुद्धा त्याला साथ देतोस. तो एक बालिश आहे पण तू सुद्धा. अगं अक्का पण कोमल सारख्या मुलीला घटस्फोट द्यायचा म्हणजे. अरे पण मी कुठे तिला घटस्फोट द्यायला सांगते. अगं पण आई घटस्फोटाशिवाय कायद्याने मला दुसरं लग्न नाही करता येणार. आणि बरं आम्ही तसे वागलो म्हणून त्या मुलीविषयी आपल्याला खरं काय ते कळलं ना. दोन दोन ला फडेतीचे. तू चुप बस. म्हणजे या वाड्याचा वंश वाढावा मूल व्हावं असं तुम्हाला वाटतच नाहीये. तू त्या त्या पाटलीने समोर मला मान खाली घालावी लागणार हीच तुमची इच्छा आहे. हा माझी माझ्या शब्दाची किंमतच नाहीये तुम्हाला. नाग ठीक आहे मी आजच. पाणी तुम्ही बघत नाही.
त्याने माइल्ड अटॅक येऊन गेलाय, पण काळजी करायची काहीच आवश्यकता नाही, आपण उपचार चालू केलेत. मला वाटतं थोडीशी विश्रांती घ्यायची गरज आहे त्यांना. आजचा दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया आपण, काळजी करू नका. एका वर्षाच्या आत जर माझ्या सुनेला मूल झालं नाही तर मी माझा वाडा विकून मुंडन करून काशीला निघून जाईन. त्या पाटलीनी समोर मला मान खाली घालावी लागणार हीच तुमची इच्छा आहे? माझी माझ्या शब्दाची किंमतच नाहीये तुम्हाला. जर माझ्या सुनेला मूल झालं नाही माझी माझ्या शब्दाची किंमतच नाहीये तुम्हाला. अरे बापरे, अहो ओ ओ आलो 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 हॅलो. ए आ हॅलो, कोण आहे रे? हॅलो मामा. ए मुके आर कुठं आहेस तू? मामा मेलू मी. कशामुळे काय झालंय? काय वाटेत एक मुलगी माझ्या गाडी खाली आली, मी तिला उडवली. अर बाप, जिवंत आहे का? गेली ती. मामा ती जिवंत आहे. तुला कुणी बघितलं नाही ना मोक्या? आजूबाजूला कोण नाही तुझ्या? नाही कोण दिसत नाही, अंधार आहे रे. एक काम कर, तिला पटकन गाडी टाकन घरी ये, पटकन ये, पटकन ये. दमन दमन मोक्या. मामा काय प्रॉब्लेम नाही ना? किरकोळ आहे रे? ए किरकोळ नाहीये, हा तो लॉच आहे. म्हणजे काय विचारतेस कोमल? म्हणजे पोलीस, म्हणजे फटके, म्हणजे फाशी. अशा अवस्थेत हिचा ऍक्सिडेंट व्हायला नव्हता पाहिजे. अशा अवस्थेत म्हणजे? मुक्या ही गरोदर आहे. काय मामा हिच्या बाळाला काही झालं तर नाही ना? हे बघ मामा, तिच्या बाळाला काही होतं का म्हणे? साला आधीच आपण कम नशिबी, त्यात बाल हत्येचं पाप नको मामा. गब्बस आहे, एवढी नक काळजी करू, तिला तिच्या बाळाला काही झालेलं नाहीये. माझ्या डोसक्यात एक भंडाट कल्पना आली. काय कल्पना आली? या पोरीला आपण या घरातच दडून ठेवू. बर, तिचं 9 महिने 9 दिवस झालं की त्याच्या पोराला टाकू आपण कोमलच्या ओटीत आणि तिला सांगू काहीतरी आणि वंशाला सांगू की कोमल झालं म्हणून. म्हणजे एका वर्षाच्या आत नातवाची त्यांची इच्छा पुरी होईल आणि आपल्या मागच्या लफडं जाईल. कस बोलली माझी बाय? खूप बोलली. काय मामी, तो ती शुद्धीवर आल्यावर इथेच थांबणार आहे का? शुद्धीवर आल्यावर म्हणे हा 9 महिने 9 दिवस इथे राहते, माझं पोर झालं की पोर तुम्हाला देते आणि निघून जाते. आता शुद्धीवर येईल आणि चालू पडेल. ती बघ शुद्धीवर आली. मी कुठे? कोण आहे मी? बाळ तू कोण आहेस हे आम्हाला कळलं तर तू कुठे आहेस हे आम्ही सांगू. हे बघा बाई, खरं तर माझी काही एक चूक नव्हती, तुम्ही न बघताच रस्ता क्रॉस करत होता, मी हॉर्न पण दिला होता. हॉर्न? रस्ता? मला काहीच आठवत नाहीये. तुमचं नाव काय? नाव नाही आठवत आहे मला. असं करू नका, आठवा काहीतरी आठवा, नाहीतर पोलीस मला सगळं आठवायला लावतील. बरं नाव नाही आठवत, पत्ता तरी आठवतोय. पत्ता? होणाऱ्या पोराचा बाप. होणाऱ्या पोराचा बाप म्हणजे? बोमला मामा, हिला काहीच आठवत नाहीये रे. म्हणजे हिच्या डोक्यातच बिघाड झालेला आहे. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. बघा अजून विचार करा, एवढ्या मोठ्या वाड्या हातीला लपून ठेवलं तर कुणाला काय बिघडणार नाही. बोलली आमची बायको बोलली. मामा मुकुंदा चांगली आयडिया. आता उद्याच जातो आणि लगोलग अक्काला हॉस्पिटल मधनं घेऊन येतो, मग आपला खेळ सुरू. 9 महिने 9 दिवस. दादा, दादा. अरे काय झालं, काय झालं? बाबा आले. आई आली?
मुलानो आपलं ठरल्याप्रमाणे लपंडाव सुरू हा. ती वर आलेली ताई जर आईला दिसली तर आपण सगळे आऊट. ओके कोमल मामी लवकर या. चला पळा 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 सगळ्यांनी पळा लवकर. आई आली. आल्या माझ्या लक्षात आहे सगळं. सगळं लक्षात आहे ना. कोमल प्रेग्नंट आहे त्यांना आपसू कळायला पाहिजे. त्या पोरीला किरकिरा उलट्या होतात म्हणजे कोमाला पण उलट्या व्हायला पाहिजेत ना. चला उलट्या. अगदी माझी आहे त्या म्हणजे उलट नाही म्हणे सगळं लक्षात आहे. उलट्या म्हणजे वॉक वॉक वॉक. अकदमनी अकदमनी. आई आई कशी आहेस आई. अरे बगरे किती वाळले बघ. नाटक जमलं ना. हा सगळं जमलं बघ बघ. कोमल वॉक 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 वॉक. नमस्कार सर. वॉक 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 वॉक. जमते जमते बाजूला हो. काय होतं या दोघांना. काय नाही आई. अगं काय आहे हिला ना कालपासून घरभर नुसती ती वॉक 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 करते हे बघ. मला हिचं लक्षण काही ठीक वाटत नाही बघ. अग बाई म्हणजे म्हणजे मी नसताना तुम्ही इथे पार्टी केलेली दिसतीये. पार्टी खा खा खायचं आणि मग ऍसिडिटी होणारच ना. श्रीरामा तिला ऍसिडिटी वरच्या गोळ्या दे. अक्का मला नाही वाटत तिला ऍसिडिटी झालेली आहे. मला पण नाही वाटत. जागरण वाढलेले दिसतात. अगं जागरण वाढलीत म्हणून तरी सारखी वॉक वॉक. जागरणामुळे तर पित्त होत आहे. ए तुझ्या बोलण्याला माझं पित्त खवळल. चला थोकोई चिपकाली. चल अगोबाई म्हणजे माझ्यासारखा चष्मा लागला. अरे हो चष्मा लागायच्या आधी मला सुद्धा अशाच उलट्या व्हायच्या आणि असं व्याक व्हायचं. माम कुठे गेला. अर्ध्या वाटेत भेटू. याला म्हणतात वाड्याचा इतिहास. एवढं सांगून पण तिला शंका पण येत नाही रे. अगं तुझा अकॉक इथं कुणाच्या अकॉकच्या लक्षात येतच नाहीये. अगोबाई म्हणजे अक्का तू सारखा अगोबाई म्हणजे असं म्हणून उत्सुकता ताणते सण नंतर फसकन हवा काढून टाकते. निवळ फुग्याचा झिरमिळा होऊन जातो. आता तुला काय म्हणायचं त्या आधी म्हण नंतर आम्ही हो म्हणतो. आधी तुम्हीच म्हणा. सगळं गेलं फुकट. कोमला दिवस गेलात. अगोबाई म्हणजे कोमलने खरंच दिवस गेले. अरे हो माझी गोळायची सोती. चला 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 किती निघाला. चला डॉक्टर सरोजकडे जाऊ आणि प्रेग्नन्सी टेस्ट करून घेऊ. अक्का आताच आपण हॉस्पिटल मधन आलो. पुन्हा हॉस्पिटल म्हणजे बोमला. आता तुम्ही कशाला येताय. आम्ही बायक बायकात जाऊन येतो. चल चल गळजी घ्यायला. बालमुकुंदा. हा मामा. यांच्या आधी जर आपण हॉस्पिटल मध्ये नाही पोहोचलो तर आपल्यालाच ऍडमिट व्हायची येळ येईल. चल पटकून. अंगारे धुपारे वैदुनी हकीम आले नि गेले सांगून ज्ञान. अंगारे धुपारे वैदुनी हकीम आले नि गेले सांगून ज्ञान. तरी पण नडलंय कळे नका अडलंय आई कुठे. आई सुहासिनी देशमुख कुठे आहेत. ओटी. कुणाच्या. ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटर. मुकुंदा आपल्याला ओटीतच जायला पाहिजे. तू एक काम कर तू ओटीत जा आणि मला पदरात घ्यायला सांग. ओटी कुठे आहे. ओटी तिकडे. इकडे आहे. चला. हा दिवस पाहण्यासाठी मला जिवंत ठेवलंस का.
मुकुंद तुझ्या डोळ्यात अश्रू, आता डोळ्यातून अश्रू शिवाय दुसरं काय येणार? बरोबर आहे, इतक्या वर्षांनी तू बाप होणार आहेस, आनंद अश्रू येणारच. बाप होणार? कोण है का? मी. ए अरे हा काय हा चमत्कार झाला कसा अक्का? श्रीरामा तुझ्या औषधांचा परिणाम रे बाबा. मम्मा अक्का बघितलंस? अगं कुणी विश्वास ठेवला नव्हता, सगळ्या गावकऱ्यांनी विश्वास ठेवला नाही, कुणी विश्वास ठेवला नाही, पण तू एकटीनं माझ्या औषधावर विश्वास ठेवला. बघितलास चमत्कार? मुक्या बाप झाला तू मुक्या. स्वतःला अरे ही सगळी गणपतीची कृपा. आलीस? चल कमल. मुकुंदा लबाडा कधी रे संधी साधलीस? मला काय मामा, मी नाही. आपल्याला कधी संधी साधली हे कळतच नसत. मुकुंदा थांब थांब डॉक्टर, हे सगळं मी हे सगळं खोट. आता कर बोंब बोंब. मुकुंदा कधी संधी साधली? हे काय? अरे मला मला वाटलं तुमच्या दोघांवर माझ्या औषधांचा परिणाम झालाय, पण तुमच्या घराण्याचा परिणाम माझ्या औषधावर झालाय. गाड्या डॉक्टर, मग हे सगळं सांगते मी तुम्हाला. नर्स, डॉक्टर, डॉक्टर प्लीज आमची मदत करा. आईंना माइल्ड अटॅक येऊन गेलाय आणि त्यांनी नातवाचा ध्यास घेतलाय. त्यांना खुश ठेवण्याचा आमच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता, म्हणून आम्ही हे. काय झालं नक्की ते मला जरा सविस्तर सांग. डॉक्टर, डॉक्टर मी आई होऊ शकत नाही, पण त्यांना आजी होऊ द्या, तो आनंद आम्हाला त्यांच्या डोळ्यात पाहू द्या. तुमचे हे उपकार जन्मभर विसरणार नाही. डॉक्टर तुम्ही आम्हाला मोठ्या संकटातून वाचवलं. थँक्यू, थँक्यू डॉक्टर. अहो मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकते. थँक्स. दॅट्स ओके. मामा काय झालं आता? मुकुंद, अरे 72 वर्षाच्या म्हाताऱ्याला मी बाप केलेला आहे, हिम्मत हरणार नाहीये. तुझं काय वय रे? 28. अरे तुझ्याकडे 34 वर्ष आहेत अजून. म्हणजे 72 वर्षीच मला मूल होणार, मध्ये चान्स नाही. पाच डोनात करू नकास. चाल बर, आता सावकाश उतरायचं. चल चल मुक्या. हळू तर अक्का, एवढी आनंदाची बातमी मिळाली. आज मुकुंदाच्या आवडीचा कारल्याचा हलवा आणि भेंड्याचं शिकरण कर. चला वाड्यावर जाऊ. नाही मी सांगते कुठे जायचं ते. आता कुठ? चला. मामा काय होणार आहे? पाटलीन बाई, ओ पाटलीन बाई, ये बाहेर ये. कोण आहे ते? मी सुहासिनी देशमुख, तुला आमंत्रण द्यायला आली. ही माझी सून कोमल गरोदर आहे. तेव्हा 9 महिने 9 दिवसांनी वाड्यावर यायचं बारशाला. किती दिवसांनी? 9 महिने 9 दिवसांनी. कळलं? मंजूळ सनई नंदन नगर बेधुंद झाला.
हृदयाच्या तालावर ढम ढम ढोल वाजे वाजे ढोल वाजे ढोल वाजे ढोल माझ्या भाऊजाईची नीट तपासणी व्हायला पाहिजे. नीट तपासा बरं. काय आहे, 7 पिढ्यानंतर माझ्या भावाला पोर होणार आहे. ओ मामा, मामा ए यार काय झालं, वाडा पडू लागला काय? नाही ते बघ, तो डॉक्टर घेऊन येतोय सया. हा जरा खेचा, खेळतो हो, गाडी खेचा. हा गाडी गाडी गाडी. अरे सया नाही, मला 7:30 वाटू लागला रे. हा चल बघू काय डॉक्टर डॉक्टर खेळतोय तो. चल तू चल चल. या डॉक्टर या. अरे श्रीरामा, सयाजी या डॉक्टरनं शहरातून घेऊन आले आपल्या कोमल साठी. बर बर. या डॉक्टर. काय ना डॉक्टर तुमचं? दंताळे. दंताळे आलं माझ्या लक्षात, हरवळे म्हणून दंताळे. हा का?
तू त्यांच्या पाहुणचाराचं बघ. अरे अगं पाहुणचाराचं बघ, पाहुणा माणूस आहे तो. तू पाहुणचाराचं बघ, मी याच्याकडे बघतो डॉक्टर कडे. या इकडे या, चालेल या या डॉक्टर, या पटकन या पटकन घ्या बरं पाहुणा. बॅग धरा कोणीतरी, हे धर सयाजी. हा चला, तोंडावर तर पांघरून काढा बघ. पांघरून ना काढायचं, गरोदर बाईनं पुरुषाला तोंड दाखवायचं नसतं एवढं माहित नाही. डॉक्टर केले आला डॉक्टर, नाडी नाडी तपासली तर चालेल ना मामा. हा नाडी नाडी काढ, नाडी पा, नाडी पाहिलं काही सारखं नाही. तपासा नाडी पाहिजे. हाय हाय, काय प्रॉब्लेम नाही आहे. हा ठीक आहे बरं. मला सांग बाळ, तुझं डोकं दुखतंय का? डोकं कोमल बाळ, तुला विचारायला लागलाय डॉक्टर. बरोबर आहे, हे असं असल्यावर दुखणार नाही थोडं. बरं ठीक आहे, मला सांग बाळ, जरा तुला मळमळतंय, मळमळल्यासारखं वगैरे होतंय. अरे वा छान मस्त. बरं मला सांग बाळ, तुला अशी चक्कर आल्यासारखं वाटत का? चक्कर आल्यासारखं थोडीशी येते. ओ हो छान, अप्रतिम अप्रतिम, छान छान. कोमलला आता त्रास व्हायला लागलाय, आपण बाहेर बोलूया. नाही नाही पण तपासून द्या ना त्यांना. ए बात झालं, कायचा अटळ प्रश्न रे? काय डिलिव्हरी उस्तरी तर थांबता काय? गरोदर बाई येतील ताप द्यायला. चला चला चला. हॅलो, चव्हाट वागून तोंडे आणला, निघाला चिपळून लान पोचला नांदेडला, असं झालं त्याच. म्हणजे नक्की गरोदर आहे? नाही आहे. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही नीट तपासलंय ना? म्हणजे काय, चांगलं तपासले म्हणून म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन. पेढे द्या, पेढे नाहीतर बर्फी द्या. बर्फी? अरे बसा तिकडं, आईला नको मला द्या. बसायला चुप. बरोबर आहे, मला नाही गाडीला. चला चला चला. पुरी, आपल्या वाड्याच्या अंगणात ही सुंदरी कोण आहे रे? बघू रे. अरे ही तर कीर्ती आहे. अरे आणि ती कोण आहे? अरे ती तर माझी बहीण आहे अक्का, कवा मी ओळखते मी तिला. अक्का दोघी तिला बघितलं ना अक्काने तर माझी वाट लागणार आहे. अक्का काय रे श्रीराम? अगं घसरून पडत होतो, पाय मुरगळला. काय फुलं तोडायला लागलीस? मला वाटलं फुलंच तोडतीयस. अरे कोमल, अरे कोमल काय ग, काय ग, हे काय करते? हे काय करायला लागलीस? कोमल आहे आपली. तू माती खातेस. अगं आई तिला डोहाळे लागलेत म्हणून ती माती खाते. हा डोहाळे लागलेत अक्का तिला. खरंच कोमल, माझ्या लक्षातच नाही आलं ग. खरंच मातृत्व पाहून बघून नाही कळत, ते अनुभवावं लागतं. शरीरात पोटात होणारे बदल मला कसे कळणार नाही का? बरं तू चल चल चल, आज चल तू ये. जा जा सांभाळून घे सगळं, चल चल होय. ए कोण आहे रे? हा खा खा, अगदी मनसोक्त खा माती. खरच खाऊ? अगं खा ना, खावीशी वाटते ना. खास तुझ्यासाठी मागवली आहे. हे बघ, कोकणातली तांबडी माती, ही कोल्हापूरची काळी माती, आणि ही खानदेशातली खानदेशी माती. मनसोक्त खा, खा माती खा. तुम्ही थोडी मदत करा ना. अगं डोहाळे तुला लागलेत ना, मग तू खा ना माती. मी भरू का तुला? अगं खा ना. खाते ना मी, खाते, खानदेशातलीच खाऊन बघते. आई तू जा तुझ्या कामाला, मी हिचे सगळे डोहाळे पुरवतो. सगळ्या मात्या बोलतो, काळजी करू नकोस तू जा. अगं बाया हे काय करताय? अगं मालती, कोमलला डोहाळे लागलेत माती खायचे. अवा अक्का साहेब, ती चणवाल्याकडे मिळतीय. अगं मग उभी काय राहिले, जा लवकर घेऊन ये. अडू म्हणता आत्ता घेऊन येते बघा. खा माती खा.
लागते. मी काय सांगतोय ते नीट ऐक. हे बघ हे डोळ्याच, हे नीट तिला खायला घाल, मग बघ कशी दोन दिवसात मोकळी होती ती. आणि हे तिला खाया घातल्याशिवाय बाहेर येऊ नकस, नाही तर काहीतरी घोटाळा करशील. ते सगळं तुमचं ठीक आहे हो, पण ऐन वेळेला त्या मामानं काही गोंधळ घातला नाही म्हणजे मिळवलं. आता एवढ्या मोठ्या वाड्यात तो मामा कशाला यायला लागलाय? त्याचा काही नियम नाही भाई. त्या कोमलला एकटीला गाठ आणि हे तिला खायला घाल. अरे नमस्कार सयाजीराव, कस काय आले होते? मी सहजच आलो. तुम्ही सहज? बरे चक्र मारता तुम्ही आमच्याकडे. काय विशेष? बरं चाललंय ना? हा सगळं व्यवस्थित. एकदम घाबरल्यासारखी तब्येत बरी आहे ना? हा व्यवस्थित. जरा काळजी घ्या तब्येतीची, ते वर चौडालय. आता एखाद दिवशी हे जाईल. नाही चला. हा चमारी कोमलताई. ओ कोमलताई आले आले. कोमलताई हे बघा मी तुमच्यासाठी काय काय आणले. हे काय? आता तुम्हासनी डोहाळे लागलेत ना? मला आणि डोहाळे? अहो तुमचं काहीतरी गैरसमज झालेला नाहीये. मलाच लागले डोहाळे. लागलेत ना? आवय असली कळलं हे मला म्हणलं निस्ती माती कशाला घेऊन जातीस? समद कस व्यवस्थित घेऊन जा. घ्या बघू आता या घराण्यात बाळ खेळणार. कस तुमचं डोहाळा बी चांगलं झालं पाहिजेत ना? घ्या बघू. नकोय मला. मी काय चाललंय वहिनी? काय आणलंय डोळ्याचं ताट? कितवा महिना चालू आहे तुमचा? तिसरा. मग तुम्ही काय की थोडा डोहाळ्याच? मामा हा माझं काय पहिली बाळंतपण आहे? आमच्या बायकोच्या पाच बाळंतपण झाले. दरबारीतील लेहाड्यावानी अशी बसती बाळंतपणाचे डोळे खायला. त्याला काय होतं? थोडं खा ना तुम्ही. तुमची गोष्टी वेगळी आहे. त्यांचं काय? कोणाच्याच गोष्टी वेगळ्या नसत्या, सगळ्यांची एकच गोष्ट असते. कोमल बरोबर त्यांना बरं आग्रह कोमल हे असं करू. नाही खा थोडं. नाही कसं आहे दोघी जणी खा म्हणजे दोघींच्या बाळ गुटगुटीत होते. खा वहिनी खा. चिंच बराव ना. काय झालं अगं भाई? काय झालं? काय मामा माझी सासू येणार आहे गावाकडनं. असं मला गेलं पाहिजे. मी घरात नाही म्हटल्यावर दोन बाबा करत ताई. तुम्ही थोडं खा ना. नगदची नगद होत ना तुला हे माणूस? मला काय काय करायला? कुठं चाललीस गडबड? झालं का काल? तुमच्या त्या वाड्याच्या नादा पाही आज नको त्या गोष्टीला मुकली असते. मी काय झालं? काय झालं? काय काय मुडदा बसवलं त्या मामाचा. अहो तुम्ही ते दिलेलं यशाचं ताट मलाच बरोबर दिलेला होता. काय? अहो तुमच्या त्या वाड्याच्या नादा पाही आपलं का बरं वाईट झालं ना? जरा गप बसते का आता? ज्या मायला ह्या मामाच्या. हो मामा इथं असेपर्यंत माझं काम होईल असं वाटत नाही. तुला सोडणार नाही. मंगले सगळ्या शक्तिवर्धक गोष्टी घेतल्या मी मुकुंदासाठी. आता बघ. अरे मामा. अरे हे कोण आले शक्तिवर्धक पहिलवान? चल तुला घरी न्याय आलो का? अक्कानी घर बदलला काही आवड्यात? हे जास्त बोलायचं काम नाही. गुमान गाडीत बस. अरे गाडीत कशाला आम्हाला माहिती रस्ता? आम्ही जातो चालत. अरे गप्पी ए बघताय काय पटकन मागे सर रांगेत उभं राहा. हे एक पाय मागे घे, मागे घे पाय. काय पाहिजे बाई? फुलं पाहिजे. पला 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 पला. नमस्कार अक्का साहेब. नमस्कार नमस्कार. कशा आहात? लांबा लांब. मी बरी आहे. पण या बोलत का नाही? बोलत का नाही? मला रावस हवाय. नाही नाही माझा नवस आहे. तोंड शिवलंय. नाही गाढवा. नाही मूर्खा. हा मौन व्रत. लाद घालून नाही अनवाणी पायाने सगळ्या गावाच्या देवळात जाणार आहे. हा 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 नवस आहे. कुणासाठी? कुणासाठी? याचा खून करणार आहे. नाही याच्या
अच्छा माझ्या सुनेसाठी म्हणतात. वा 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 वा. या कोण? ही माझी सून. सुनबाई का? वा 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 वा. केवढी जेवली आहे. नाही 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 ते पण नाही. महामूर्खा कळलं ह्याला बाबा. गरुदर कोणामुळे? मूर्खा या गरुदर कितवा महिना? पाचवा महिना. पाचवा? अरे वा पाचवा का? अरे काय रे? हा कोमलला पाचवाच. अरे चा मग कोमलचा कॅरम बोर्ड हिचा भूगोल कसा शक्य आहे? हा ख आठवलं मला एक अर्जंट काम आठवलं. आई आई तू एक काम कर दर्शन घे तोपर्यंत मी ते काम करून घेतो. मुकुंदा मुकुंदा असं कितीही म्हणालीस तरी मी थांबणार नाही. माझं अर्जंट काम आहे. नऊ महिने नऊ दिवस अंबाबाई काळूबाई अंजोतीबा घासून झाला जिथ तिथ ना. अरे अरे सगळ्यांनी असतं का सोडा सोडा. याच्यासाठी मध्ये हात घालायचा नाही दुखला ना. हा हे घे गोळ्या हाताचं दुखणं बंद होईल. बघू नको डॉक्टर आहे मी. कुणासाठी कोण नाही कवा तरी गुरपा फिरतायच. ज्याला नाही कार त्याला विनाकार पण त्याच गोष्टीचा वाटतोय ना. कुठ तरी कुणीतरी कुणीतरी बोलतोय ना. ए तुला अपचनाचा त्रास होय रे या गोळ्या घे म्हणजे पोट साफ होईल कळलं. चला चले यादी करावर चल. मंगले बरांनी वांतो वेळ मिळाला ग. काय तू म्हणलं ते असते बघा. अग जरा वेळ काय होतय त्याला काही लाज भीज वाटते की नाही. माझ्या आधी आई पोचली तर मी वर पोचलो. कोमल 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 लपाछपी खेळते की काय कोमल? कोमल काय? साडी काढ साडी काढ साडी काढ. वेळेच काही भान येतील ना. अग आईसाठी सांगतो साडी सो मला पोट बघू दे. पोट दाखव बघ ना किती छान क्रीम अँड ट्रीम आहे. हो असं पोट जर आईने बघितलं तर आपल्या दोघांचा क्रीम करेल. अरे बाबा उशी कुठे आहे? उशी कुठे आहे? उशी कशाला? उशी कशा झोपायला? इश ही अजून त्याच मूड मध्ये आहे. हिला विचारून काय फायदा नाही. एक काम कर एक काम कर टॉयलेट तिथे थांब थांब हे असं बांधूया. काय करता तुम्ही? नकोस गोल गोल राणी काय करतेस सरळ फिरा ना. आई आईच्या आत बाळ बांधून झालं पाहिजे. येस आई आईच्या आत बाळ रेडी. बाळ कुठे गेलं? पाठी फिरत राहतेस त्यामुळे पुढचं पाठी गेलं. आता आईने बघितलं तर वाट लागेल. तर धर तू जरा
हळू हो हो हळू हळू काय माझी वाट लागली आहे बघू यस असं दिसेल ना खोट आहे म्हणून मग आता काय करायचं गाऊन कुठे त्या कपाटात कपाटात यस आई अरे वा बाळ पोटातच बोलायला लागलं ऍक्टिंग काय थांबव तुमचं तू इथे कशी मी इथे कसा कसा म्हणजे काय झालं हा सकाळी मी कामाला गेलो होतो ना तर मध्येच भूक लागली म्हणून भुकत घरी आलो आहे हे काय गरोदर आहे ना पाचवा महिना हे एवढं मोठं झालं का काय की मोठ ते गाऊन गाऊन मध्ये ते मोठं दिसत साडीत एवढं मोठं दिसत नाही साडीत छोटं दिसत अरे पण सकाळी सपाट होत आता हे एवढं तुला केवढं पाहिजे ते एकदा मला सांग म्हणजे मी तेवढं करून देतो तुला असं काय नाही तू काय बोलतोस तुला कळतं का नाही ना मला काहीच कळत नाही मी काय बोलतो ते मला कळत नाही कारण तू काय बोलतेस हे मला कळत नाही तू एक काम कर तू तुझी पूजा आटप मौन सोड आणि मग आपण बोलू तू चल 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 आई किती तुला काम आहे चल 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 अगं माझी आई हे मोठं पोट झालंय याला छोटं करायला पाहिजे कर 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 काही आई ग हळू हळू आई आता बघ करेक्ट अगं बाई मगाशी एवढं होत आता एवढं कस अगं बाई मगाशी एवढं होत आता एवढं कस संपलंय माझं मला सवय झाली आहे ना बघू 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 अरे काहीतरी गडबड आहे नाही काही गडबड नाही आई अगं मगाशी तिने ना गाऊन घातला होता ना म्हणून तुला तिचं पोट एवढं दिसत होत आता साडी घातली म्हणून एवढं आहे आणि आई पाच महिन्याचं पोट अजून केवढं असणार एवढंच असणार मी मगाशी बघितलं ना कीर्तीचं कीर्ती तिला असं म्हणायचं की पाच महिन्याच्या पोटाची कीर्ती केवढी असणार एवढी असं म्हणायचं आहे एवढी कीर्ती वाढून वाढून एवढी कीर्ती वाढणार मी पण मगाशी पाहिलं ना मंदिरात मला वाटतं इथेच काहीतरी गडबड आहे गडबड तुझ्या चष्म्यात आहे मगाशी मंदिरात तू कुठे चष्मा घातला होतास आणि चष्मा घातल्याशिवाय तुला दूरचं दिसत नाही गडबड तुझ्या चष्म्यात असं म्हणतो नाही 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 गडबड इथेच आहे बघ ना चल आपल्याला ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं जरा काय झालं की डॉक्टरकडे कशाला जायला हवं असं मी म्हणतोय त्याची काय गरज वाटत नाहीये मला मला गरज वाटते चल ग आपण डॉक्टरकडे थांबा थांबा तुझं जाऊ दे माझं जाऊ दे आपण कोमललाच विचार कोमल तुला कसं वाटतंय मला वाटतंय हे सुटतंय काय छान वाटतंय छान वाटतंय एकदम छान वाटतंय अगं सरकेल ना बाळ सरकेल बाळ चल ग तू पण डॉक्टरकडे जाऊच चल चल तरी पण गेली ही डॉक्टरकडे मंगले उठा हॉस्पिटलला पाठवतो रे आपण तुलाच पाठवतो तू जो मंगल ज्या मुलीच्या शोधात इतके दिवस होतो मी ती मिळाली चला हे सगळं नाटक 9 महिने 9 दिवस झेलायचं म्हणजे काय झालं सरकली कोण उशी उशी कुठली पोटाची सारख्या सारख्या उशा बांधून का फिरत असते डोक्याखाली घ्यायचं सोडून कशाला फिरत असते काय कशाला फिरत असते आईचं सतत माझ्या पोटावर डोळा असतो सतत काहीतरी खायला तरी देत असतात किंवा औषध तरी देत असतात अगं शेवटी आई हे सांगितलंय पट्ट्यांच्या उशांची ऑर्डर द्या म्हणून दिली आहे दिली ऑर्डर महिन्याला एक याप्रमाणे दिली आहे कळलं ना कोमल कोमल आलिया आलिया ये खाली ये अगं ते शक्य नाहीये का सरकतीये काय सरकतीये उगी बाळ चावटपणा करू नकोस तू
चलिए जूस घे आता काय मैंने प्यार किया अरे 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 हळू 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 हो हळू तिने उतरू नये म्हणून तिला किती सांभाळतोय सावकाश सावकाश घे सावकाश ग सावकाश काय देश भरभर पी जड आहे संपत आली आहे संपली झालं सगळं जाऊ आता अरे सा हम आ गया क्यों उशी हा उशी उशी आई उशी चलती पळ एवढ्या उशा एवढ्या उशा मी तो ऑर्डर दिया था मुकुंद तू दिली होतीस मी मी कशाला एवढ्या उशांची ऑर्डर देईन मला एकच डोकं आहे मी काय रावण आहे एवढ्या उशा घेऊन झोपायला साहेब तुम्हीच म्हणाला होतात की पाच महिन्यापासून नऊ महिन्यापर्यंतची उशा घेऊन या पाच महिन्याच्या पाच आणि नऊ दिवसांचे फ्री मुकुंद पाच महिन्यांच्या काय भानगड काय अगं अगं आई भानगड वगैरे काही नाहीये मी तुला सांगतो हा सेल्समन असणार एकावर चार फ्री या स्कीम मधल्या उशा आहेत त्या तो आहे ना पाचीच्या पाची आपल्या गळ्यात मारून त्याचे पैसे वसूल करायला बघतो चल 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 ही लोक ना डॅम्बिस असतात अशा वेळी डॅम्बिस मामा पण कुठे हरवलं नेमके वेळी काय कळत नाहीये होतास कुठे तू दि स्टोरी नंतर सांगतो मी सध्या भयंकर आनंदात आहे पण इथं काय चाललंय मामा मामा मला सांग या उशा काय आपण मागवलं होतं उशा काय झूट बोलतो साहेब आपण अरे बाबा उशा उशा मागवल्या बरोबर आहे मुख्या अरे तुला सांगितलं नव्हतं का मी म्हणलं त्या दुकानात ऑर्डर देईन त्या उशा घे विसरतो रे तू पटकन तू मागवली कशासाठी अगं पोटूशी बाय आपलं बाई पोटूशी असते का नाही अशा उशा दर महिन्याला तिच्या पायाखाली ठेवायच्या आणि उंची वाढवत न्यायची म्हणजे तिच्या गरोदरपणाच्या वेळेस बाळणपणाच्या वेळेस तिला अतिशय सोपं जात बाळ गुटगुटीत होत देऊ कवापासून उशा पाहिजेत ना मला किती पैसे झाले पाचशे रुपये पाचशे नाही त्या घ्यायच नाही असं उशी होते त्याला असू दे अक्का असू दे अक्का अक्का असू गेले सौ रुपये दे पाहिला और चार सले कोण आहे आकडे आहे उगी बोलायचं हे पोरं काय सांगतायत आज तुम्हाला चॉकलेट देणार चॉकलेट मुकुंदा अरे माझ्या इतक्या वर्षाच्या मेहनतीचं फळ आज फळाला येणार अरे तू भाग्यवंत आहेस शंभर वर्षात एखाद्या पेशंटला ही मुळी सापडती अरे ती आपल्याला सापडली आकर पटकन आकर मुकुंदा मामा ही तुझी पोरं शोभतात तुझ्याच वळणावर गेल्यात फसून आणलं मला चॉकलेट देणार म्हणून काय चॉकलेट आहे खरंच खा नाही नाही खा जा आता मजा करा या सगळ्यामध्ये सयाजीचा हात आहे अरे मला नाही पटत मामा अरे मी तुला खात्रीनं सांगतो मुख्या त्यांनी तुला दिलेली आणि तुझ्यावर उलटलेली मुळी आहे ना तेव्हाच मला जरा डाऊट आला आणि मला तर खात्री आहे मला पळवण्यामाग त्याचाच हात असणार आहे त्याने त्याचा काय फायदा तेच कळवणं गेलंय पण त्याला धडा शिकवावा लागणार मुख धडा शिकवूया पण आधी कळलं पाहिजे ना ह्या मागे त्याचा हात आहे ए भाऊ माझा पेपर येतो हा कुठे गेला मुकुंदा मामा तिथे काय करतोय इकडे कीर्ती बघ हे बघ कीर्ती अरे कीर्तीचा फोटो आला पेपरात आमदार जगतापांची मुलगी आहे हा आईला मेलो मामा आता हा आमदार येणार आपल्या पोरीला घेऊन जाणार आईला सगळं कळणार मुंडण आता माझी काशी काय खरं नाही बस मला जरा विचार करू दे काय विचार करणार मामा आता याचा तू हिला माहित नाही पण त्याला माहित याच्यात नंबर दिला थांब आयडिया आता त्याला फोन करून काय करणार आहे गब्बास आमदार जगताप साहेब आहेत का
हे आमदार साहेबांची पोरगी. अरे कुठची पोरगी, मला माहित नाही. मला उलटा का केलाय? सरळ मारा मी, सरळ मारून मारू. अरे थाम, बघ 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 कसा लाता मारतोय बघ. हे सालिया, मी तुझा बाप आहे, कळलं ना? अहो चला उठा. थांब अरे, मार मार आईया, लाथा मार, लाथा मार. पण आता यायला उशीर नको करू. हा तेव्हा 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 कसा करतोय. कसा असेल हो आपला बाळ? बघा, नाग अगदी तुझ्यासारखा, गोरा रंग माझ्यासारखा, केस कुरळे थेट सचिन तेंडुलकर सारखे. सचिन तेंडुलकर? आपले हे स्वप्न खरंच पूर्ण होतील का? होतील ग, आणि नाही झाली तरी खंत नाही करायची. जगायचं, जगत राहायचं. कुणाला टीबी होतो, कुणाला कॅन्सर होतो, कुणाला ट्यूमर होतो, तसं आपल्याला वाणपणाचा रोग झाला असं समजायचं आणि जगायचं. ती लोक जगतात ना, मग आपल्याला जगायला काय? साला देव सुद्धा किमयागार आहे, सारखा खेळ खेळत असतो. कधी एका वेड्या बाईला खेळायला बाळ देतो, तर कधी कुमारिकेला बाळ देऊन तिचंच खेळणं करतो. खरं सांगू, बाळ कीर्तीच्या पोटात वाढतंय, पण ते सदैव माझ्या पोटात असल्यासारखं भासत मला. खरच आई होण्यासारखा आनंदाचा क्षण नाही स्त्रीच्या आयुष्यात. का बापाला नाही आनंद होत? कीर्ती तिचं बाळ आपल्याला खरंच देईल का? गेले काही महिने बाळाचं अस्तित्व जगतीये मी. एवढं होणे ते बाळ आपलं नव्हतंच हे जर आईना सांगायची वेळ आली ना, तर मी नाही जगू शकणार. असं नाही बोलायचं. कोण आहे तिथे? अरे कोमल, हल्ली चष्मा लावल्याशिवाय काही दिसत पण नाही. कधी आधी कोमल लवकर ये अग, ये बाहेर ये ना. कोमल एवढ्या रात्री बाहेर काय करतेस? अरे तू कधी आलीस? तू कशी आलीस? म्हणजे झोपेत चालत चालत आलीस ना? अगं हिला ना हल्ली वेगळेच डोहाय लागलेत, झोपेत चालायचे तेच डोळे पुरवतोय मी. पुरून दमलं काय? झोपेत चालत चालत घेऊन जाते. हो बर बर, चालत चला चला चला. आता तू कुठे येतेस? मी तिला डोळे पुरवतो ना तिथे. तू पण झोप, किती काळजी करतेस आई. झोप झोप, चला 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 चला. मला वाटलं तू इथेच उभी राहणार. अजिबात काळजी करू नको, तू जा आधी खाली जा. नाही इथेच उभा राहील, खाली जाई पर असाच उभा राहील ना. लवकर जा. अगे चष्मा घाल, नाही तर धडपडशील. अरे बाबा गेली. कोमल कोमल, आई दार उघडा. मुकुंदा उठा. मी बाहेर आई आहे आणि ते किरती. अरे दार उघड. कोमल
आता काय करायचं? मी हळूच दरवाजा उघडू का? हळूच दरवाजा उघडलास ना तर हळूच अख्खी आई आत येईल. एक काम कर, तू हिच्या ठिकाणी झोप, मी हिला पलंग खाली टाकतो. कोमल काय काय उचलं ना? तुझं बाळ कुठे आहे? काढून ठेवलंय. काढून ठेवलंय लागली वाट. अरे दार का उघडता तुम्ही? एक काम कर, हिला इथेच राहू दे, तू पलंग खाली जा 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 जा, जा माझी आई बाहेर उभी आहे जगदंबा आई, जा लवकर जा. दार उघडा, चला उठा आता. अरे झोपा माझी कुंदा, उठू नको. अरे गादी पण, अरे तिची गोळ्या घ्यायची वेळ झाली, उठा आता चला. ठीक आहे, तू अंगावर आली की गादी. दार उघडा. आलो आलो. काय झालं? सकाळ झाली हो, मला कसं नाही समजली. झोपली आहे ना? अरे पण त्याची गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे. पण ती आताच झोपली आहे. आताच? हा, अगर रात्रभर तळमळत होती नुसती. का रे? काय का म्हणजे का का म्हणजे बा रात्रभर त्रास देत होता, इकडनं तिकडे तिकडनं इकडे, म्हणून झोपली. झोपू दे झोपू दे. ती उठली ना, तिला या दुधाबरोबर गोळ्या दे. आई झोपू दे ना तिला, झोपू दे, मी करतो सगळं. कसं असेल रे बाळ? बाळ आता कसं म्हणजे मिश वगैरे नसणार, असं बाळासारखं बाळ. तू कधी पोटाला कान लावून ऐकलं? असं कसं दुसऱ्याच्या पोटाला कसा लावणार कान? अरे बाळ पोटात असताना लाथा मारतो म्हणे. हो द्वारपणा करू नकोस. द्वारच होणार आहे तुझ्यासारखा. आता कोणाचं कोणासारखं होणार आहे? माझ्यासारखा, तुझ्यासारखा, हिच्यासारखा, हिच्यासारखा, हिच्यासारखा. कितवा महिना रे आता हिला? आता हे बघ, सातवी उशी म्हणजे सातवा महिना. सातवा महिना? अरे मग सातवा महिन्यात ओट भरणं करता? आपण पण इथं करायला हवं. ऐका, तू सारखी समारंभ काढतेस कशाला? का म्हणजे आपल्या या वाड्याच्या इतिहासातला पहिला वंश आहे हा. ओट भरणं तर करायलाच हवं. आई नको, आई 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 ग, हिचा इतिहास ना या भूगोलाची वाट लावणार आहे. विहीन बाई येताय ना डोहाळ जेवणाला? अहो, देवाच्या कृपेनं माझ्या लेकीची कूस उजवली. मी येणार नाही वय.
आई डॉक्टर ने कोमलच्या डिलिव्हरीची डेट दिली आहे, तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला पाहिजे. नाही 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 नाही, कोमलची डिलिव्हरी इथेच होणार या वाड्यात. का? हे बघ, आपण जर कोमलची डिलिव्हरी हॉस्पिटल मध्ये केली तर ती पाटलीन म्हणेल हॉस्पिटल मधून कोणाचा तरी मूल उचलून आणलंय. अगं, त्या पाटलीन बाईसाठी आपण कोमलच्या जीवाशी खेळायचं. मी डॉक्टरांशी सगळं बोलली आहे आणि कोमलची काळजी तुझ्यापेक्षा जास्त मला आहे. अगं आई, माझा निर्णय झालाय. अरे बाळा, तुझा चेहरा असा सुटके झालाय. मामा, आईने पुन्हा टेन्शन दिले. काय? ती म्हणते कोमलची डिलिव्हरी आता हॉस्पिटल मध्ये नाही, वाड्यात करायची आहे. मला सगळं कळलेलं आहे, माझ्या बायकोन सांगितलेलं आहे. पण आपला प्लॅन तयार आहे मुकुंदा. काय सांगतोस काय मामा? हे बघ, या आपल्या वाड्यामध्ये डॉक्टरची गाडी इकडनं येईल आणि जशी का गाडी आली त्या गाडी मधनं डॉक्टर येईन आणि तिची नर्स उतरत्या आणि या मार्गानं त्या कोमलच्या बेडरूम कडे जाणार. सुहासिनी बाई, तुम्ही थांबा इथेच, मी बघते. काही काळजी करू नका, थांबा. नर्स, क्विक. आई ग, कुठे गेली? आलीच, डॉक्टरला घेऊन आली वाटत. हे बघा, आम्ही डॉक्टरांना घेऊन कीर्तीच्या रूम मध्ये जातोय. आणि काही झालं तरी अक्काला या रूम मध्ये किंवा वरच्या कीर्तीच्या रूम मध्ये येऊ द्यायचं नाही. इकडे नाही. बघा, तुमचं नाटक चालू ठेवा. आता काय झालं तुला? अंधारी दुपारे बघून हकीम आले मी गेले सांगून ज्ञान. अंधारे दुपारे बघून हकीम आले मी गेले सांगून ज्ञान. तरी पण नडलंय गळे ना अडलंय नशिबाचा घोडा कुठं काय तुम्ही बाहेर चला, मी बघते काय ते. डॉक्टर सगळं व्यवस्थित? हो हो, सगळं व्यवस्थित. आय विल मॅनेज. काय अडचण आली तू सांगा डॉक्टर बर का. हो य, आम्ही आहोत. जरा श्वास घ्या. ऐका, काही प्रॉब्लेम? कीर्तीची कंडिशन क्रिटिकल होत चालली आहे. बाहेर फिरले आपल्याला सिझेरियन करावं लागेल. आता चतईला हॉस्पिटल मध्ये नेणं गरजेचं आहे. मी बघते काय ते. मामा, आई काय करते ते बघतो. पटकन बघून ये. ऐका देवा, कीर्तीची कंडिशन आता क्रिटिकल आहे, सिझर करावं लागणार. हॉस्पिटल मध्ये न्यायला लागणार आहे तिला. आम्ही तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो. तुमचं नाटक इथे असंच चालू द्या. अहो, इकडनं कुठनं? का तिकडे? अरे खिडकीत ना जायचं ना, विसरलो. आता काय झालं तुला? हे काय? अरे हा, चालू दे चालू दे चालू दे. उरड उरड देवा, कीर्तीला सुखरूप ठेव रे बाबा. वय तू उरड. आई, गेली सात पिढ्या हा वाडा या क्षणाची वाट बघतोय. माझ्या कोमल्या आणि बाळाला सुखरूप ठेव. मामा, आई देवी समोर जप करत बसले, डोळे बंद आहेत, तिथूनच जाऊया. अरे बोलत काय बसलंय, उचल तिला. चला चला, हॉस्पिटलला घेऊन चला. चला, कोण येतो तिला? मी बघतोय. इकडे या. Oh, my God.
सिच्युएशन क्रिटिकल आहे. आपल्याला एकच डिसिजन घ्यावं लागेल. कोणाला वाचवायचं, बाळ की आई? आई. चला ऑपरेशनची तयारी करा फास्ट. वा मुकुंदा, कोण कुठली पोरगी तिचा जीव वाचवायला निघालास? परिणामांची पर्वा न करता शाबास बाळा, मला अभिमान वाटतो तुझा. अजून कसे नाही आले हे? येतील ग, काळजी नका करू बसतो. कीर्ती कशी असेल? बरी असेल ग. डॉक्टर कंग्रॅच्युलेशन, मुलगा झाला. कीर्ती ती पण सुखरूप आहे, बाळही सुखरूप. शुद्धीवर यायला जरा वेळ आहे, पण आपल्याला निघायला. काय गोड आहे ना. चल घेऊन चल. नाही मामा, मला हे चुकीचं वाटत. नको, चल जाऊया घरी. आईला काय सांगायचं ते आपण बघू. चल थांब दादा. तू घेऊन जा या बाळाला. म्हणजे तुम्ही हे सगळं करत होतात ना, ते सगळं मला माहित होत. माझा एका मुलावर प्रेम आहे, पण माझ्या वडिलांचा माझ्या प्रेमाला विरोध होता, म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आम्ही परदेशीच निघून जाणार होतो, म्हणून मी व्हिसासाठी अप्लाय केलं, पण तो मिळण्यासाठी खूप वेळ लागणार होता. म्हणून मला लपण्यासाठी एक सुरक्षित घर हवं होतं, कारण माझ्या वडिलांचे गुंड माझ्या मागावर होते. आणि मग अपघाताने मी तुमच्या घरी आले, तेव्हा तुमच्या सर्वांचं बोलणं मी ऐकलं, आणि मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मला आणि माझ्या बाळाला लपण्यासाठी हेच एक सुरक्षित घर आहे, म्हणून मग मी हे स्मृतीवंशाचं नाटक केलं. या 9 महिन्यात तुम्ही ज्या काही यातना सोसल्यात ना, त्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, म्हणूनच तुम्हाला या बाळाची खरी गरज आहे. नाही कीर्ती, या बाळाची आई तू आहेस, त्याला तुझी गरज आहे. नाही दादा, खरंच तू घेऊन जा या बाळाला. नाही नाही माझा एक खरंच घेऊन जा. खेळते 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 खेळते. Why you crying? Where's our son? Kirti? What happened? Why are you crying? Tell me Kirti, where's my son? I want to meet my son at once. Mala tala bagaycha. कीर्तीचं बाळ गोड आहे ना. कीर्ती कशी? बरी आहे, नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि डॉक्टर सरोज? हा त्या खाली आहेत. बोलण्यात वेळ घालू नका, सांगून पटकन. हे बघ आई, कोमलला मुलगा झाला, तू आजी झालीस, मी बाप झालो. आज तुझ्या कृपेने या वाड्याला वारस मिळाला. 7 पिढ्यानंतर या वाड्यात बाळ जन्माला घातलंस.
माझ्या हाकेला धावून आले साई. आज माझ स्वप्न पूर्ण झालं अशीच आमच्यावर कृपा ठेव. अभिनंदन सुहासिनीबाई तुम्हाला नाती झालंय. झाली एकदाची डिलिव्हरी. ही अशी डिलिव्हरी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच केली. बघू का? तुम्ही तुमच्या नातवाला बघू शकता. थँक्स डॉक्टर, तुमच्यामुळे सगळं शक्य झालं. दॅट्स ऑल राईट. कोमल एक तास नाटक पार पडलं बाई. कुठे वंशा? कुठे? बघा 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 कुठे आहे माझा नातू. तुमच्या फुल स्टॉप लागला बघा. कोणावर गेलाय का कोमल? उगी 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 असू दे असू दे. देवांचा देव सुद्धा काळाच कृष्ण. हो ना, हे दोघे कुठे राहिले का? अग कीर्ती, किती वेळ लावलास? केव्हाची वाट पाहू लागलो मी. ह्यो कोण आहे? हा माझा नवरा. एकदा आमच्या बाळाला बघायचंय. ओहो, वेलकम टू वाडा. मी आलो. हा नमस्कार देशमुख बाई. अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार. ते शेवटी देशमुख घराण्याचा सात पिढ्यांचा इतिहास बदलला बरं का? वै वै, या घरात पाळणा हल्लाच. वेटर घ्या, तुमच्या हातानेच वस्त्रदान करा तुम्ही. आज सुमंता घ्या. ठीक आहे. तर किती तू आलीस इकडे? मामा तू आईकडे बघ. Thank you. Oh, my son. अक्का काय रे, जरा तिकडे चल. काय? अगं चल तर सांगतो मी तुला. चल चल अगं चल तर. चल चल. काय आहे ते बघितलंस का? काय चाललंय ते? अगं तो आफ्रिकन बघ, ती कोमल बघ, आणि तुझा नातू बघ. नाही म्हणजे कळतय का तुला अक्का काय चाललंय ते? लुक्स लाईक मे. ए अक्का यायला लागली इकडे. चला चला चला. आता हा कोण? हे माझे पप्पा. अरे बापरे, इकडे अक्का इकडे पप्पा. आड तिकडे विहीर पकडा रे याना. चला अगं ये लवकर शाश्वत द्याला. तो आफ्रिकन जर सापडला ना तर त्या मामाचं सगळं भांड फुटत आणि मग सगळं आपलं. अगं जा लवकर, जा लवकर. माहिला त्या मामाच्या. मामा तुझ्या नवऱ्याला अंधारातून पाहायला सांग म्हणजे दिसणार नाही तो. इकडे इकडे सयाजी. अगं थांब, अक्का त्याला धरून चालतो तिथे. अरे मामाकडे मामाकडे. कोमल कोमल काय चाललं? काय चाललंय? अरे बघता काय पकडा. बोलतोय ना वाड्यात माकड शिरला पळा 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 पळा. अरे काय रे बाळा, वरडाय लागला सास? अरे काय तब्येत झाली रे तुझी? गालात गेले एवढी उंची चांगली. हे बघ बाळा, या गोळ्या घे, झोपल्यानंतर घे, उठण्याआधी घे. तब्येत सुधरल जा आता. अरे वा, आणि मला तुला हे घे पत्रिया. पळा पळा पळा. अरे काय चाललंय मुकुंद? मुकुंद कोण आहे तू इथे? माझ्या काय काय नाही होती आपलं गाव दिसती. चल सोड ना. चल तू कोण आहेस? तू कोण आहेस बोल, कोण आहेस तू? तुझ्या कोमलशी काय संबंध? आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. नो हिंदी. नो
I don't know what you're saying. I don't understand what you're saying. Sorry, I'm sorry. Hey, Kirti. Kirti, where are you? त्या गोऱ्या माणसाला आईपासून लपवायला पाहिजे. गोरा माणूस कोणता? तिचा नवरा. तो डांबरीकरण केलेला. श्रीराम मी तुला विचारते कुणाचं मुलं आहे. बोल आई. मी सांगतो हे मूल कोणाचं आहे. कोणता? थांब मामा, मला बोलू दे. हे मूल माझं नाही आहे, हे मूल या दोघांचं आहे. हो, मी खोटं बोललो. कोणासाठी? माझ्यासाठी, हिच्यासाठी? नाही आई, फक्त तुझ्यासाठी. तुझ्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये म्हणून हिनं खोटं खोटं गरोदर असल्याचं भासवलं. पोटात मूल नसतानाही मूल असल्याचं नाटक केलं. मूल जन्माला घालण्याच्या काळ्या भोगल्यात. खोटेपणाच्या सगळ्या वेदना हिनं सहन केल्या. कशासाठी? तुला पुन्हा अटॅक येऊ नये म्हणून. आणि आज तू तिच्यावरच हात उचललास केवळ गैरसमजातून. अरे का केलं हे सगळं तुम्ही? मी सांगतो अक्का. अग, तू पैज जिंकावी म्हणून त्यांनी हे सगळं केलं. या पाटलीन बाईंसमोर तुझी हार होऊ नये म्हणून केलं त्यांनी हे सगळं. या गावासमोर देशमुख बाईंचं नाक कापलं जाऊ नये म्हणून केलं त्यांनी हे सगळं. आणि त्यांनी तरी काय केलं ग? या पुरीचा स्मृती भ्रंश झाला त्याचा फायदाच घेतला ना. पण तिला वाचवलं तिच्या बापापासून, त्याच्या गुंडांपासून. ही पोरगी आमदाराची हे माहीत असताना सुद्धा त्यांनी हे धाडस केलं. कशासाठी? तुझ्या या वाड्याचा निपुत्रिक इतिहास नष्ट व्हावा म्हणून केला. तुझा जीव जपावा म्हणून केला. का माफ कर की त्यांना. अग अक्का, हे सगळं जरी खरं असलं म्हणून आपण कोणाचं पण पोर घ्यायचं का? शेवटी ते दत्तकच झालं ना. अरे मग माझं पोर दत्तक घेतलं असत तर काय फरक पडला? आता खरं बोलला नाही रे सुकाळीच्या. अरे माझ्या लेकराला पोर होऊ नये म्हणून काय काय केलं नाहीस रे तू? ती खोटी मुळी, ते डोहाळ्याच्या सामानावरचं गर्भपाताचं औषध, मला किडनॅप करणं. हे बोल ना नारपाळ्या, देऊ का दोन थुत्री? बाईसाहेब, हे समजा खरं आहे. अक्का मला माफ कर. अक्का आता कशाला माफी मागतो? चल निघ बाहेर. चल ग. कोमलताई, हे घे, सांभाळ याला. हा माझ्या पोटात वाढला असला ना तरी त्याच्या काळात तूही तितक्या सोसलास ग. हा तुझाच आहे. घे ना पप्पा. चला थांब किती. यापुढे काहीही झालं तरी देशमुख घराण्यात दत्तक पुत्र येणार नाही. दे त्या बाळाला त्याच्या आईकडे. कीर्ती,
खूप आनंदात गेले. या सुखाच्या दिवसांसाठी मी तुझी आभारी आहे. चल बेटा. थांबाई, मी जे काही केलं ते काहीतरी चांगलं करण्यासाठीच केलं होतं. त्यातूनही तुला दुःख झालं असेल तर मला माफ कर. माफ कर कशासाठी? माझ्या भावनांशी तुम्ही खेळलात म्हणून, मला फसवलत म्हणून, का साऱ्या गावासमोर बसत तमाशा बनवलात म्हणून? श्रीरामा, तू सुद्धा. किती विश्वासानं मी तुला इथे बोलवलं होत. तुझ्या डॉक्टरवर कुणीही विश्वास ठेवला नव्हता, मी ठेवला. वाहनपणाचं जेवढं दुःख मला आजपर्यंत झालं नव्हतं, त्याच्या कितीतरी पटीने दुःख आज मला झालं. त्या पाटलीनी समोर नाही हरले, मी हरले तुमच्या समोर, आपल्याच लोकांसमोर. जा तुम्ही सगळे, एकटीला राहू द्या मला. अक्का, माफ कर मला. तुझ्या कसोटीला खरा नाही उतरलो मी. अक्का, मी जातो गावाकडे. आजपासून एक निर्णय घेतला, डॉक्टर की सोडण्याचा. बहिणीची इच्छा पूर्ण नाही करू शकलो, काय चाटायचं डॉक्टर की. मंगल, सामत भर. आई म्हणे देशमुख घराण्याच्या बायका वांज आहेत. नाही होत ना कुणाकुणाला मूल, नाही होत. आई प्रत्येक गोष्ट सहज चटकन मिळाली असती ना तर जगण्यातला आनंद संपला असता ग. आणि त्यात तू आई निसर्गाला चॅलेंज केलंस, एका वर्षाच्या आत मूल होण्याची पैज लावलीस. आई कुठेतरी चुकतंय आपलं. थांब मामा, कुठे चाललास? बस झालं की मुकुंदा, केली तेवढी मस्करी, बस झाली ना बहिणीची. मी हरलोय आता. नाही मामा, तू हरला नाही आहेस. बघ, आपण तुझी औषधं पुन्हा सुरू करूया. तू सांगशील त्या मुळ्या खाईन, तू सांगशील ते करेन. अरे आपण प्रयत्न तर करूया. आजपर्यंत हा पेशंट तुला विरोध करत होता, तोच पेशंट तुला आज थांबायला सांगतोय. थांब मामा. माझ्यासाठी नाही निदान, आईसाठी तरी प्लीज. कोमल, 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 काय झालं? काय होतं? काय होत कोमल? काय झालं श्रीरामा? अरे बघत रे, अरे नुसतं उभा काय राहिलंस? बघ तिला, बघ. अक्का, काय रे? भानगड झाली. भानगड काय? मंगल, काय आपलं सामान आतमध्ये नेऊन टाक. आता आपल्याला 9 महिने 9 दिवस पुन्हा इथं राहावं लागणार आहे. म्हणजे
म्हणजे ही आई आणि हो बाबा होणार आहे. तू खरं सांगतो श्रीराम, तुझ्या गणपती शपथ अक्का. शेवटी दत्तक पुत्रांची परंपरा इथेच संपली आणि वारस म्हणून कोमलच्या पोटी जन्माला आलं कन्यारत्न. मुलगा असो वा मुलगी, शेवटी देशमुख घराण्याला वारस तर मिळाला. अंबाबाई काळूबाई अंजोतीबा घासू न झाल्याची तुती जीवन